नमस्कार मंडळी, मी आनंद सरदेशमुख. एक मोठ्या विश्रांतीनंतर, जी विश्रांती मुख्यत्वे करून माझ्या एकंदर प्रवासामुळे, मी भारताच्या बाहेर असल्यामुळे आणि माझ्या काही कामांमुळे ही घेतली, पण मी पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे काही मनोरंजक, काही तुम्हाला आवडतील अशा मुलाखती. अर्थातच उद्योजक, नवीन उद्योजक, स्टार्टअप उद्योजक, त्यांची उत्पादने आणि त्यांची एकंदर चाललेलं त्यांचा चाललेला एकंदर उद्योग या संबंधीच असतील. मंडळी, तुम्ही कदाचित सोनी लाईव्ह वर असलेला एक कार्यक्रम पाहिला असेल की तो शार्क टँक म्हणून, आणि त्यात पुष्कळ असे शार्क बसलेले असतात आणि ते नवीन उद्योजक स्टार्टअप उद्योजकांना खायला बसलेले असतात. आणि या काही उद्योजकात काही नवीन जे उद्योजक तिथे जातात, त्यातले काही उद्योजक, खरेच यशस्वी उद्योजक, त्या शार्कच्या तोंडात जातात आणि त्यातून काहीतरी घेऊन बाहेर येतात. असाच एक ह्या शार्क टँकमध्ये पोहून यशस्वीरित्या बाहेर पडलेला एक उद्योजक आज माझ्या बरोबर आहे आणि त्याचं नाव आहे करण पोरके. करण, माझ्या या कार्यक्रमावर मी तुझं स्वागत करतो. आणि मीच नव्हे तर मला वाटतं इतर पुष्कळ सर माझे ऐकणारे बघणारे हे तुझ्याबद्दल ऐकायला खूप उत्सुक असतील. कारण मला वाटतं तू खरा तसा म्हणजे एखादा असा, ज्याला म्हणतात की तांत्रिक किंवा टेक्निकल असा माणूस नाहीस, पण तरी सुद्धा तू धाडस करून उद्योगात आला ज्या उद्योगाचा तुला काहीही माहिती नव्हती. तर मला निश्चितच थोडक्यात तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल की तू उद्योग कसा सुरू केला, तुझी आधीची काय बॅकग्राऊंड होती, काय प्रोफाईल होती आणि तुला उद्योग का सुरू करावासा वाटला. कारण थँक यू सो मच सर फॉर हॅव्हिंग अस फॉर हॅव्हिंग मी अँड आमच्या बिझनेस बद्दल सांगण्यासाठी विल डेफिनेटली आवडेल आम्हाला. आमचं बेसिकली मी माझं सेल्स अँड मार्केटिंग बॅकग्राऊंड आहे. मी अबाउट 12 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स माझ्या या फील्डमध्ये आहे, राईट फ्रॉम मला वाटतं कॉलेज डे. तू हा कॉमर्स ग्रॅज्युएट आणि तू सिम्बायसिस या मधून या एमबीए केलेले आहेस, राईट? फील्ड करेक्ट करेक्ट करेक्ट. हा सो हा माझं बेसिकली एज्युकेशन बीकॉम आणि एमबीए आहे मी सिम्बायसिस कॉलेजवरनं पुण्यामध्ये. आणि राईट फ्रॉम कॉलेज डेज इटसेल्फ मला मार्केटिंग, सेल्स, कम्युनिकेशन, मीडिया ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर माझे इंटर्नशिप्स पण मी मीडिया इंडस्ट्रीमध्ये केले आहेत. मला कार्सचा अत्यंत इंटरेस्ट आहे म्हणून मी झिग व्हील्स म्हणून एक कार शो येतो, अजूनही त्याचं मॅगझिन पण आहे, त्याचा कार शो पण येतो. बेसिकली आपले रिव्ह्यूज होतात गाडीबद्दल. येस, सो त्याच्यामध्ये मी इंटर्नशिप केली मुंबईला. ईटी नाव म्हणून एक चॅनल आहे, बिझनेस चॅनल. त्याच्यामध्ये मी राईट फ्रॉम कन्सेप्ट जनरेशन ऑफ द एंटायर एपिसोड, म्हणजे त्याच्यामध्ये स्क्रिप्ट काय असते शोची, राईट फ्रॉम दॅट टू गोईंग आउट अँड टेस्टिंग द कार, रेकॉर्डिंग द एंटायर व्हिडिओज आणि कमिंग बॅक टू द स्टुडिओ विथ पोस्ट प्रोडक्शन, त्यामध्ये मी हेल्प केली. सो आय हॅड दोज काइंड ऑफ इंटरेस्ट राईट फ्रॉम अ यंग एज. आणि मग ह्याच्यामध्येच मी आफ्टर एज्युकेशन आय वेंचर्ड इन टू मीडिया इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये मी दैनिक भास्कर ग्रुप, जो सगळ्यात इंडियाज लार्जेस्ट रेड हिंदी डेली न्यूजपेपर आहे, दॅट वॉज देअर इन बॅक इन 2011 इज वेन आय स्टार्टेड माय कॉर्पोरेट करिअर. त्याच्यामध्ये मी सेल्स, ऍड सेल्स म्हणून चालू केलं. सो राईट फ्रॉम डे वन तिकडे आय वॉज पुश्ड इन टू, आय मीन तो खरा माझा पहिला शार्क टँक यू कॅन से वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स, वेर इन आय मूव फ्रॉम पुणे टू मुंबई. आणि तिकडे द एन्व्हायरमेंट जे आहे इट इज कम्प्लिटली फास्ट पेस्ड, एस्पेशली वेन यू आर अरे इन सेल्स अँड मार्केटिंग. याच्या आधी मला वाटतं हा जो तुझा उद्योग आहे ज्याच्याबद्दल आपण नंतर पाहणार आहोत, तो उद्योग तू आणि तुझ्या मला वाटतं चुलत भावानी असं दोघांनी मिळून सुरू केलं, बरोबर आहे? करेक्ट करेक्ट करेक्ट. सो या जे आम्ही जस्ट गेटिंग टू दॅट, तिकडे बेसिकली आय एम ट्राइंग टू से की आम्ही वी वर आस्किंग की तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे, कसा हाउ डू गेट इन टू इट. सो आय एम जस्ट ट्राइंग टू ले द ग्राउंड एज टू हाउ वी आय वर्क ओके काइंड ऑफ गॉट इन टू इट. सो त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे यू नो यू हॅव टू वर्क रिअली हार्ड
आय एम व्हेरी थँकफुल फॉर माय बॉसेस की त्यांनी मला पुश केलं फ्रॉम डे वन की यु नो आमचे डबल रिपोर्टिंग असायचे. सकाळी 9 वाजता बीकेसी ला ऑफिस असायचं आणि तिकडनं सकाळची मीटिंग होऊन संध्याकाळी वी हॅड टू डू टिल इन द एंटायर डे वी हॅड टू ऍटलीस्ट डू 7 to 10 मीटिंग इन मुंबई. सो जे तुझ्या लोक जॉब मध्ये म्हणतोयस तू? टॉप मध्ये म्हणतोय मी. सो ओके आय अंडरस्टूड की हाऊ वेरियस बिझनेसेस वर्क. सो आय वॉज हँडलिंग ऑटोमोबाईल इंडस्ट्री, आय वॉज हँडलिंग HUL एज अ कंपनी. सो FMCG कंपनीज, ऑटोमोबाईल कंपनीज, FMCD कंपनीज, त्यांच्या स्टेक होल्डर्स, मार्केटिंग हेड बरोबर आमचे डिस्कशन व्हायचे किंवा आम्ही वी शुड गो टू देम फॉर बिझनेस. सो देर आय अंडरस्टूड दॅट वॉज माय ग्राउंड ग्राउंड वर्क वेर आय अंडरस्टूड हाऊ बिझनेसेस वर्क, हाऊ डू इंटरॅक्ट विथ डिफरंट काइंड ऑफ इंडस्ट्रीज ऑफ पीपल. सो तो एक आयडियाज मला यायला लागले आणि ते इट वॉज अ व्हेरी व्हेरी टफ जॉब बिकॉज मग 7-8 मीटिंग्स करायचे, लोकल ट्रेन झाले, रिक्षा झाले, बस झाले, सगळं घेऊन मग परत आम्हाला संध्याकाळी बॅक रिपोर्टिंग करायचं असतं, असायचं डबल रिपोर्टिंग. सो दॅट हार्डवर्क इज समथिंग बेसिकली यू शुड पुट इन ॲट द स्टार्ट ऑफ युअर करिअर. वी यूज टू वर्क, वी स्टील वर्क, बट यूज टू वर्क 12-15 आवर्स अ डे आणि 6 दिवस काम करायचं. पण त्यात एक्सपोजर जे मिळतं दॅट इज ट्रिमेंडस. तर ते दॅट इज हाऊ वी आय काइंड ऑफ द ग्राउंड वर्क काइंड ऑफ स्टार्टेड फ्रॉम देअर. तर हे 4 वर्ष मी काम केलं आहे इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी आय डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू कम बॅक टू पुणे आणि आय स्टार्टेड अ ब्रँडिंग एजन्सी ओके इन पुणे. फॉर अबाउट 3 इयर्स आय रॅन दॅट. तर त्याच्यामध्ये आम्ही वेबसाईट्स करायचो, ब्रँडिंग कॅम्पेन्स करायचो फॉर क्लायंट. तर आम्ही ती पण स्टार्टअप होती, दॅट वॉज माय फर्स्ट स्टार्टअप कंपनी. ओ अच्छा येस. सो आय सो अगेन इन इन अगेन सेल्स, मीडिया, कम्युनिकेशन माझी जी फील्ड होती त्याच्यामध्येच मी एक वेंचर चालू केला विथ अ फ्रेंड ऑफ माइंड. आणि ते आम्ही लिटरली आम्ही म्हणजे अबाउट 3-4 लोक चालू केले. त्यानंतर मग वी ऍट एंड ऑफ 3 इयर्स वी आर अबाउट 20 पीपल स्ट्रॉंग. वी हॅड स्टार्टेड ऑफिसेस इन पुणे अँड बँगलोर. तर ती स्केल आम्ही केली फ्रॉम से 1 लाख रुपी चा बिझनेस महिन्याला टू अबाउट 25 लाख रुपीज आम्ही महिन्याला करायचो. ओ व्हेरी सो गुड. ते त्याच्यामध्ये पण बरेचसे लर्निंग मिळाले की कसं इंडस्ट्रीज वर्क करतात. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू नीड टू ऑलवेज बी हम्बल, यू नीड टू गॅदर ऑल, यू शुड बी व्हेरी गुड लिसनर इज व्हॉट आय अंडरस्टँड. की फ्रॉम इन सेल्स यू नीड टू बी व्हेरी गुड लिसनर, ऑब्व्हियसली यू नीड टू पुट युअर पॉइंट फॉरवर्ड, बट यू नीड टू लिसन टू व्हॉट द इंडस्ट्री ऑर द पर्सन इज डिमांडिंग. सो हे करता करता मग माझा चुलत भाऊ कझिन प्रणव वी काइंड ऑफ ग्रू ग्रू अप टुगेदर आणि तो ऑस्ट्रेलियाला गेला होता 15 इयर्स बॅक. ही हॅड सेटल्ड आउट देअर विथ हिज फॅमिली, म्हणजे वाईफ अँड किड्स आउट देअर, बट देन ही वॉज डिसाइडिंग टू कम बॅक टू इंडिया. सो हे अराउंड 2018 ची गोष्ट आहे आणि वी आर डिसाइडिंग की यु नो काहीतरी करायचंय कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये और इंडस्ट्रीमध्ये वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस इज वॉट वी यूज टू डिस्कस. आणि मग हळूहळू 2019 मध्ये वी डिसाइडेड टू फॉर्म अ कंपनी आणि आम्ही हेल्थ अँड न्यूट्रिशन स्पेस आफ्टर अ लॉट ऑफ रिसर्च आणि ग्राउंड वर्क केलं थोडं त्यानंतर कळलं की हेल्थ अँड न्यूट्रिशन इज अ कॅटेगरी विच इज गोइंग टू ग्रो इन द नेक्स्ट डेकेड. सो लेट्स ट्राय टू डू समथिंग इन दिस इंडस्ट्री. सो वी केम अबाउट विथ 2 प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये, 2 व्हेरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स वी डेव्हलप्ड. वन वॉज समथिंग कॉल्ड फॉर्टिफाईड राईस कर्नल. म्हणजे हे काय होता प्रोडक्ट, खूप इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये राईसच्या शीतामध्ये आपण जे नॉर्मल आपले मायक्रो न्यूट्रियंट्स आहे रेग्युलर, जसे आयर्न, फॉलिक ऍसिड, B12, झिंक, विटॅमिन डी, ह्याची आपण टॅबलेट्स खातो किंवा मल्टीव्हिटॅमिन्स खातो, राईट, तेच न्यूट्रियंट्स आम्ही नॉर्मल स्टेपल्स मध्ये इंटिग्रेट करत होतो. सो दॅट तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये यू कॅन गेट ऑल दीज न्यूट्रियंट्स फॉर द एंटायर फॅमिली. हे कधी सुरू केलं तुम्ही साधारण? अँड दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ युअर स्टार्टअप 2019 करेक्ट. 2019 मध्ये तुम्ही तुमचा स्टार्टअप सुरू केला विथ अन आयडिया ऑफ मॅन्युफॅक्चरिंग समथिंग न्यूट्रिटिव्ह काइंड ऑफ फूड. करेक्ट 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 करेक्ट. पण हे फूड लाईन मध्ये आणि ते सुद्धा न्यूट्रिटिव्ह फूड लाईन मध्ये जावं असं का वाटलं? म्हणजे व्हॉट वॉज द रिझन? तेच आम्ही जे 2018 मध्ये रिसर्च आम्ही जो केला त्याच्यामध्ये कळलं की हेल्थ, एज आय सेड की लॉट ऑफ इंडस्ट्रीज एव्हरीबडी इज ऑलवेज देअर, कॉम्पिटिशन इज देअर. तर ह्याच्यामध्ये आम्ही थॉट की हा इंडस्ट्रीमध्ये हा प्रॉडक्ट इंडियामध्ये नाहीच आहे, देर इज नो बडी हु इज डुईंग दिस. सो वी फाउंड दॅट यु नो कॅटेगरी क्रिएशन इज अ व्हेरी बिग चॅलेंज. सो लेट्स ट्राय टू डू दॅट. ऑब्व्हियसली इट इज अ बिग रिस्क, बट लेट्स डू इट बिकॉज नो बडी एल्स हॅज डन इट. परदेशात असे प्रोडक्ट्स आहेत
इंडियामध्ये कोणी करत नव्हतं. सो समवेअर वी थॉट दॅट यु नो लेट्स ट्राय टू डू दिस. मॅन्युफॅक्चरिंगचा दोघांचा बॅकग्राऊंड नव्हता. प्रणव इज अ फायनान्स अँड अन ऑपरेशन्स पर्सन, पण ओके वी स्टील टूक अप ऑन दिस चॅलेंज. आम्ही चायनाला गेलो, आम्ही सप्लायर्सला भेटलो मशिनरीच्या, वी अंडरस्टूड द मेकॅनिझम हाउ इट वर्क्स, आणि देन वी ऑल्सो हायर्ड अ इनिशियल सेट ऑफ टीम ऑफ R&D पीपल, आणि फूड टेक्नॉलॉजिस्ट हायर केले आपण, न्यूट्रिशनिस्ट आपण हायर केले, सो टू अंडरस्टँड द एंटायर बॅक एंड. आणि हळूहळू आम्ही राईट फ्रॉम फॅक्टरीमध्ये लेआउट कसा असतो ते शिकलो, ते स्वतः केलं आम्ही. ऑटो कॅड आर्किटेक्चरचा, ऑटो कॅडचा एक तो असतो सॉफ्टवेअर, ऑब्व्हियसली स्टार्टअप मध्ये यू हॅव टू डू एव्हरीथिंग, तो आम्ही ते शिकलो आणि ते बनवले सगळे लेआउट, ते राईट फ्रॉम डे झिरो वी यूज मला टू बी वाटतं एक, सॉरी, पण यातला एक मला वाटतं मोठं चॅलेंज होतं की तुम्ही दोघंही फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रातली नाही, फूड करेक्ट करेक्ट. टेक्नॉलॉजी किंवा फूड आयटम्स स्पेशली अशा टाईपचे या प्रोडक्ट्स या कसे बनवावे त्याचा तुम्हाला काही अनुभव नव्हता, करेक्ट एक्सपिरियन्स नव्हता, तरी सुद्धा तुम्ही या क्षेत्रात यायचं ठरवलं. यू डिसाइडेड टू टेक अ रिस्क, आणि दॅट या ऑफकोर्स मस्ट बी अ कॅल्क्युलेटेड रिस्क. तर हे या कसं या करेक्ट साधारण तुम्ही इव्हॅल्युएट केलं? करेक्ट करेक्ट. ऑब्व्हियसली देन देयर वर लॉट ऑफ इनिशियली बिझनेस प्लॅन्स केले, एज यू सेड की इव्हॅल्युएट केलं, तर कसं केलं की बिझनेस प्लॅन्स बनवले, प्रोजेक्शन बनवले. ऑब्व्हियसली ऑल दॅट इज इन ऑन पेपर अंटिल अँड अनलेस यू स्टार्ट सेलिंग, आणि देर इज त्याचा अर्थ नाही. सो यू वॉन्ट टू काइंड ऑफ स्टार्ट डुईंग इट अँड एक्झिक्युशन केलं तरच तुम्हाला कळेल. खूप लोक घाबरतात, काय होणार काय नाही होणार. आमचंही ऑब्व्हियसली वी वर ऑल्सो थिंकिंग अबाउट दॅट, बट देन बोथ ऑफ अस वर कॉन्फिडेंट की कॉम्प्लिमेंटरी स्किल सेट्स आहे आमचे. आय लुक इन टू सर्टन थिंग्स, ही लुक्स इन टू सर्टन थिंग्स, अँड वी काइंड ऑफ डिवाइडेड अँड कॉन्कर्ड बट कुठले आयडिया. तुझं मार्केटिंग होतं आणि म्हणजे प्रणवचं जे फायनान्स आणि ऑपरेशन्स वगैरे होतं, पण त्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स हा जो एक भाग होता जो ज्याचा तुम्हाला दोघांनाही अनुभव नव्हता, तो कसा काय तुम्ही ब्रिज केलात किंवा तो कसा भरून काढलात म्हणजे? सो ते समय इनिशियल लेवलला कन्सल्टंट हायर केले होते हु कुड प्रायरली हेल्प अस सेटअप द मॅन्युफॅक्चरिंग सेटअप, आणि काय काय मशिनरी ते इन्स अँड आउट असतात ते इनिशियली केलं. बट सर असं मला आम्हाला कळलं नाही, इवन इवन नाव ऑल्सो वी कॅन सी दॅट यु नो अंटिल अनलेस तुम्ही घुसून त्यात दर एक गोष्ट कळ, इफ यू कांट अंडरस्टँड देन देर इज नो पॉइंट. किती पण चांगला कन्सल्टंट असेल त्याचा काही अर्थ नाहीये. सो वी ऍक्च्युअली अंडरस्टूड हाऊ टू रन द मशीन, त्याचे काय पार्ट्स होतात, मॅन्युअल आम्ही रीड करायचो रात्र रात्र. सो दोज काइंड ऑफ स्मॉल थिंग्स वी स्टार्टेड डुईंग, आणि प्रणव काइंड ऑफ टुक द लीड ऑन द बॅक एंड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, तर तो जास्त इन्वॉल्व होता. ही लर्न एव्हरीथिंग, ही लर्न टू रन द मशीन एक्सेट्रा. आणि प्लस द फूड टेक्नॉलॉजिस्ट वर आर इनिशियल हायर्स आमचे, फर्स्ट हायर्स. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर स्टार्टअप इज की तुमचे इनिशियल टीम जी आहे ती ओनरशिप ड्रिव्हन आणि स्ट्रॉंग असेल, तर तुमचं गो टू मार्केट इज क्विकर. व्हेरी गुड, दॅट वी वर यस यस सर, आय थिंक व्हेरी राईट पॉइंट यू आर मेन्शन हियर. सो वी वर व्हेरी लकी टू गेट दॅट दोज राईट पीपल ॲट दॅट टाइम. सो त्याच्यामुळे आमचं लोकर सगळं काम झालं, आणि ते म्हणजे ते लोक पण ओनरशिपने काम केलं, तर ते त्यांची स्वतःची कंपनी अँड दे आर स्टिल विथ अस इवन आफ्टर 4 इयर्स. सो यु नो तो त्यांना पण आमची विजन आवडली, यंग चॅप्स वर देअर, सो दे ऑल्सो हॅव स्टक अराउंड अँड इट हेल्प अस टू प्रोपेल द प्रोडक्ट्स. सो ओके, हे तुला दोन एक आम्ही प्रश्न, तू प्रोडक्ट्स. एक शब्द एक शब्द वापरला दोन तू, की गो टू मार्केट, म्हणजे आपलं उत्पादन जे आहे, प्रोडक्ट आहे, ते घेऊन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं, आणि तो एक मला वाटतं खूप मोठा असा एक भाग असतो कुठल्याही स्टार्टअपच्या यशाचा, की आपलं प्रॉडक्ट जे आहे ते यशस्वी करण्याकरता सर्वस्वी कसा प्रयत्न करायचा आणि काय स्ट्रॅटेजी हे करायची. तर याच्यात राईट. काय साधारण तुमचे विचार होते या बाबतीत? हाऊ डीड यू गो टू युअर मार्केट? या सो त्याच्यामध्ये दोन सर दोन प्रोडक्ट्स होते, एज आय टोल्ड यू, वन वॉज दॅट फॉर्टिफाईड राईस कर्नल्स, अँड सेकंड रेसिपी व्हॉट वी हॅड डेव्हलप्ड वॉज हेल्दी पिंच. आमचे जे FMCG प्रोडक्ट्स आहेत ते आता ज्याच्यामुळे आम्ही आम्हाला यश मिळालं आहे शार्क टँक इंडिया एक्सेट्रा तिकडनं. सो ते दोन वेगळे वेगळे स्ट्रॅटेजीज होते टू गो टू मार्केट. सो त्याच्यामध्ये एकामध्ये गव्हर्नमेंट मशिनरी आणि हॉस्पिटलला आम्ही प्रमोट करत होतो ते फॉर्टिफाईड राईसचं, आणि दुसऱ्या प्रोडक्टला आम्ही प्युअर प्ले FMCG प्रोडक्ट म्हणजे दुकानात जाऊन तिकडे पिच करणं प्रोडक्ट, रिटेलरला भेटणं, डिस्ट्रीब्युटरला भेटणं एक्सेट्रा. तर ते
आम्ही केलं. सो ह्याच्यामध्ये अगेन मार्केट इंटेलिजन्स आणि ऍक्सेस, दिस इज इनिशियली हाऊ वी स्टार्टेड, की मी स्वतः जाऊन दर एक दुकानामध्ये पहिले जायचो आणि अंडरस्टँड करायचो की काय कॉम्पिटिशन आहे, या कॅटेगरीमध्ये किती लोक आहेत, काय प्राइसिंग आहे, काय ग्रॅमेज आहे, काय इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या कॉम्पिटिशन मध्ये, हाऊ डू वी नीड टू पॅकेज आ प्रोडक्ट, हे सगळे गोष्टी मी जाऊन बघायचो. मग बोलायचो रिटेलर्सशी की इसका मूवमेंट कैसा है, ये क्यों चलता है, इसका कस्टमर क्या मांग रहा है ये कॅटेगरी में. सो हे सगळे गोष्टी मी जाऊन स्वतः प्रत्यक्ष टू गो अँड आज द रिटेलर रिटेलर्स नाही, एक्झाम्पल दोराबजी सारखे दुकानांमध्ये लोक जेव्हा आईल वर विकत घेतात प्रोडक्ट, सो त्या लोकांना विचारतात की वाय आर यू बाईंग दिस काइंड ऑफ अ प्रोडक्ट. सो मार्केट इंटेलिजन्स इज समथिंग अँड अल्टिमेटली मार्केट मध्ये तुम्ही जगणार अंटिल द कस्टमर वॉन्ट टू बाय यू. सो वी टू अंडरस्टँड द नीड ऑफ द कस्टमर की वाय द कस्टमर बाईंग दिस काइंड ऑफ अ प्रोडक्ट. सो ते कळता कळता आम्हाला कळलं की इन द हेल्दी स्नॅकिंग इंडस्ट्री त्यांचा इश्यू असा होता की जे काही प्रोडक्ट येत होते मार्केटमध्ये ते आयदर महाग होते खूप किंवा इतके टेस्टी नव्हते हेल्दीच्या नावाच्या अंदर. सो वी अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम दिस गॅप वी अंडरस्टूड अँड दॅट्स हाऊ वी काइंड ऑफ वेंट बॅकवर्ड्स अँड बिल्ड द प्रोडक्ट. सो एक त्याच्यामध्ये आम्ही आता याच्यात याच्यात तू आता तुझ्या प्रॉडक्ट्स बद्दल थोडं सांगितलंस, पण आपण तुझी जी स्टार्टअप आहे, तुझी कंपनी जी आहे, तिचं नाव काय आहे पाहिलं नाही, आणि तिचे काय प्रोडक्ट्स आहेत आणि पहिल्यांदा काय होते आता काय होते याबद्दल मला आणि इतरांना नक्कीच ऐकायला आवडेल. येस. सो द हेल्दी बिन्स म्हणून आपला ब्रँड नेम आहे. आपण मिलेटचे जसे ज्वारी नाचणी. एक मिनिट, हे जो बीन्स टू शब्द इथे वापरलास, या बीन्सचा एक सोपा अर्थ म्हणजे म्हणजे इतरांकरता जे बघताय त्यातल्या काही जणांना माहित नसेल, तर तुम्ही वेफर्स खायला लागला तर तुम्ही ते एक्झॅक्टली खातच राहता, थांबत नाही, एक्झॅक्टली दॅट एक्झॅक्टली इज बीन्स. ऍब्सोल्युट पण जो एक्झॅक्टली त्या वेफर्सचा जो आहे परिणाम, दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो, राईट पण राईट करंटचा हेल्दी बीन्स प्रॉडक्टचा परिणाम होत नाही, वाईट परिणाम होत नाही, वाईट चांगलाच परिणाम ते होत नाही आपण एक्झॅक्टली करण करून ऐकूया. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली युअर बँग ऑन सर, दॅट इज एक्झॅक्टली हाऊ आय वुड पुट इट. की असंच लोक आजकाल चिप्स खातात किंवा फ्राईड चिप्स खातात, तर ते ऑब्विसली त्यात म्हणजे पाम ऑइल असत, फ्राईड असतं, सो दॅट इज ऑब्विसली नॉट गुड फॉर अ सिस्टम इन द लॉंग रन. सो राईट, आपण असे प्रोडक्ट्स बनवले आहेत जे पोटॅटोजला रिप्लेस केले आपण मिलेट्सनी. मिलेट्स म्हणजे ज्वारी नाचणी किन्वा राजगिरा, हे आपल्या इंडियन इंडियाचे इंडिजिनियस मिलेट्स आणि ग्रेन्स आहेत जे खूप वर्षांपासून ग्रो करतात पण इतकं इग्नोर झालं त्याला, आणखी त्याचा डिमांड नाही आहे. सो आणि व्हॉट त्या वी मुळात वॉन्टेड जास्ती हे पण आहे, शक्तिशाली आणि औषधी पण. एक्झॅक्ट न्यूट्रिशन या सो हाय प्रोटीन हाय फायबर कॅल्शियम आयर्न ग्लुटेन फ्री आहेत ते, सो ते खूप बेनिफिट्स आहेत पण त्याला जास्त कन्झम्पशन होत नाही बिकॉज त्याचा फॉर्म फॅक्टर म्हणजे त्याला कुक करायला थोडा लोकांना वाटतं की अरे हे वेगळं आहे कशाला एक्स्ट्रा करायचं, जे आपलं व्हीट चाललंय राईस चाललं तेच खाऊ. तर वी वॉन्ट टू काइंड ऑफ रिप्लेस पोटॅटोज विथ दीज मिलेट्स आणि प्लस आम्ही बेक केले आहे प्रोडक्ट्सला, फ्राईड बिलकुलच नाही आमच्या फेसिलिटी मध्ये, फ्राईंग अजिबात होत नाही. सो दिस इज ऑइल समथिंग फ्री की आहे रिप्लेस तुमचा प्रोडक्ट? ऑइल फ्री आहे. येस अच्छा, करेक्ट. ओके ओके, सो असे आमचे पॅकेजिंग आहे. हो व्हेरी गुड. खूपच सो अट्रॅक्टिव्ह जो असा बेंज आहे, म्हणजे प्रोडक्ट आहे तुझा म्हणजे. तो हे जवार इकडे जवार लिहिले तर जवारचे चिप्स आहेत आपले हे आणि वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. सो हा आमचा प्रायमरी प्रोडक्ट आहे. आम्ही 3 SKU ने आम्ही चालू केली होती, आता आमचे 11 products SKUs आम्ही डेव्हलप केले आहेत इन हाऊस, ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे यूज केलेत आपण, इन्ग्रेडियंट यूज केले, रेसिपीज यूज केले. सो सो येस सो हे आपण प्रोडक्ट आपण 2022 मध्ये आपण लॉन्च केला, ओके, 2 वर्ष झाले प्रोडक्टला मार्केटमध्ये आणि वी आर बेसिकली ट्राईंग टू प्रमोट हेल्थियर लिव्हिंग टू द न्यू जनरेशन, ऑल्सो एक्झिस्टिंग जनरेशनला जे मिलेनियल्स म्हणतो आपण, टू टू द लेट पीपल हु आर बेसिकली लिटल ओल्डर, त्यांना ऑलरेडी थोडी इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला थोडं हेल्दी राहायला पाहिजे, बॅक ऑफ द माइंड कुठे ना कुठे असतं की आहे, एस्पेशली आफ्टर कोविड लोकांना जाणीव आहे की आपण थोडा
हेल्थ साठी थोडा वी शुड ट्राय टू डू समथिंग. सो दिस फिट्स परफेक्टली इन दॅट स्कीम ऑफ थिंग्स दिस प्रोडक्ट. सो वी आर अवेलेबल अक्रॉस इंडिया, पॅन इंडिया. आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर आहोत, जसे अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, हो अच्छा स्वतःची वेबसाईट वर पण आहो, त्यांनी सेल करतो. मग क्विक कॉमर्स म्हणजे झेप्टो, ब्लिंकिट जे आहे 10 मिनिटात तुम्हाला घरपोच सेवा करतात, हो त्या त्या प्लॅटफॉर्म वर आपण सेल करतो. प्लस 15 सिटीजच्या रिटेल शेल्फ वर पण आहोत, मुंबई, पुणे, हैदराबाद मध्ये रिटेल आउटलेट्स ला आपण अवेलेबल आहोत. आणि एक्सपोर्ट मार्केट पण आपण ओपन केलंय यावर्षी. सो वी आर अवेलेबल इन US, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया. वी आर हो 3 कंट्रीज, हो वी आर ऑलरेडी एक्सपोर्टिंग आर प्रोडक्ट्स. आणि मुख्य म्हणजे असं आहे की हा US चे इथला सगळ्यां ऑस्ट्रेलिया आणि तो आता म्हणालास अमेरिका वगैरे तिथला रिस्पॉन्स कसा आहे या प्रोडक्टला? ते रिस्पॉन्स म्हणजे दिस वॉज द फर्स्ट इयर विन वी स्टार्टेड. आणि मला ऑब्विसली इव्हन फर्स्ट टाइम वी आर डुईंग इट, त्यांचे रूल रेग्युलेशन ते कळायला लागले. एक्सपोर्ट, हा रूल काय, त्यांचे एक्सपोर्टचे रिक्वायरमेंट असतात ते करून प्रोडक्टला बनवून पाठवून ऑब्विसली डाऊट असतो की काय होणार पुढे. पण आय एम हॅपी टू से दॅट की ऑलरेडी थर्ड शिपमेंट आमची गेली ऑलरेडी सिंगापूरला. सो तिकडे ऑलरेडी, हा तिकडे ऑलरेडी रिस्पॉन्स बराच चांगला मिळालाय. आणि आम्ही फ्लेवर्स आणि सीझनिंग असे केलेत की अक्रॉस द वर्ल्ड आवडतील लोकांना. जास्त कुठले तिखट पण फ्लेवर्स आहेत? नाही. कुठले फ्लेवर्स आहेत? सो जसं ते मिक्स आहेत, इंडियन मसाला आहे जो आमचा बेस्ट सेलर आहे, एक चीज आहे, एक बार्बेक्यू आहे, एक सॉल्टेड कॅरमल आहे, केजन स्पाइस म्हणून आहे. सो इंटरनॅशनल फ्लेवर टाइप पण आपण केले आहेत, प्लस इंडियन फ्लेवर्स पण आहेत. सो ते ओके लोकांना अक्रॉस द फीडबॅक असा मिळालाय या एक्सपोर्टच्या कंट्रीवरनं की हे जे वेस्टर्नाइज फ्लेवर्स आहे ते तर आवडतात, पण त्यांना इंडियन फ्लेवर्स पण आवडतात. कारण की जास्ती तिखट नाही केलेत, तिखट नाही चटपटे केलेत. आपल्याला असते आवडतं हा मग हा 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 ते पण आवडतात. विच वॉज व्हेरी सरप्राइझिंग की मला वाटलं ते काही विकणार नाही काही जास्ती, पण त्यांनी मागवले आणि ते विकले त्यांनी. सो दॅट इज अ गुड पार्ट. अपार्ट फ्रॉम दॅट आपण वी ऑल्सो सेल टू लॉट ऑफ कॉर्पोरेट कंपनीज. सो फेसबुक सगळ्यात मोठी कंपनी आहे, तिकडे त्यांचे ऑफिसेस आहेत. त्यांना ते त्यांनी स्वतः आपले प्रोडक्ट्स त्यांच्या ऑफिसच्या पॅन्ट्री मध्ये ठेवतात. नेटफ्लिक्स म्हणून कंपनी जी आहे तिकडे ठेवतात. मग बॉस्टन कन्सल्टन्सी ग्रुप जी आहे तिकडे दे बेसिकली कॉल फॉर आर प्रोडक्ट टू कीप इन द पॅन्ट्री. मग वेंडिंग मशीन्स मध्ये आपण बरेच प्रोडक्ट्स विकतो. सो अ लॉट ऑफ प्लेसेस वी कॅन, वी आर ट्राइंग टू बी अवेलेबल टू मेक शुअर दॅट द मिशन ऑफ द कंपनी इज टू मेक शुअर की हेल्थियर लिव्हिंग ऑप्शन शुड बी मोर अँड एज वेल अँड दे कॅन बी टेस्टी, हेल्दी अँड अफोर्डेबल एज वेल. आणि सो मला हे वाटतं तीन मी जे ऐकलेलं आहे की या सर्वांच्या ज्या चवी आहेत किंवा टेस्ट आहे ही सर्वांनी ॲप्रिशिएट केलेली आहे, सर्वांना ते आवडलेलं आहे. करेक्ट करेक्ट आणि दुसरं इन. मी मला वाटतं की हा हे जे तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते काही असे खूप महाग वगैरे अशातले नाही आहेत, करेक्ट डेली करेक्ट करेक्ट कोणीही घेऊ शकेल असे आहेत आणि करेक्ट हेल्दी आहेत. करेक्ट करेक्ट. सो तेच ऍज आय टोल्ड आमच्या इनिशियल रिसर्च मध्ये मी जे ऐकलं लोकांकडनं की टेस्टी नसतं किंवा महाग असतं, तर त्याच्यावर आम्ही रिसर्च केला आणि वी ट्राय टू क्रिएट द प्रोडक्ट विच द कंझ्युमर विल लाईक. तर ते इनिशियल मार्केट रिसर्च रियालिटी जी असते ती पल्स पकडणं फार इम्पॉर्टंट आहे. लोक पेपरवर जेव्हा बनवतात एक्सेल शीट्स आणि प्रोजेक्शन्स, ते त्याचा काही अर्थ नसतो. खरं मार्केटमध्ये काय पाहिजे, दॅट इज व्हॉट समथिंग यू शुड वर्क ऑन मोर दॅन एनिथिंग एल्स. कारण की रियालिटी आणि तुमच्या थिंकिंगमध्ये खूप फरक असणारच आहे. इनफॅक्ट आम्ही पण, आम्ही जेव्हा लॉन्च केलं एक दोन फ्लेवर आम्ही डिस्कंटिन्यू केले बिकॉज वी थॉट दॅट इट विल डू वेल, बट ते चालले नाही तर बंद करून टाकलं. सो ते मार्केटमध्ये काय पाहिजे, लर्निंग इज समथिंग विच आय ऑल्सो लर्न इच अँड एव्हरी डे. मी स्वतः माझा स्वतःचा नंबर इकडे हे बॅक ऑफ द पॅक मध्ये कंपल्सरी असतो, कस्टमर केअरचा नंबर. हो माझा स्वतः पर्सनल नंबर आहे. आणखी मला जे काही कंप्लेंट्स येतील तर ते डिरेक्टली मला येतील. सो आय कॅन बी आय कॅन टेक काउंटर ऍक्शन ऑन दॅट इमिजिएटली. किंवा व्हेरी कस्टमर गुड. प्रॉब्लेम असेल तर यू हॅव टू बी कस्टमर फोकस्ड कम्प्लिटली. आणखी त्याच्यामुळे आपली कंपनी चालणार आहे. सो आणि त्या त्याला कस्टमर काय फीडबॅक पाहिजे. वरनं तुम्ही पुढची डेव्हलपमेंट करत जाल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो ते आहे. सो आमचं स्वतःच फॅसिलिटी आहे मॅन्युफॅक्चरिंगची. एज आय सेड, कशी आहे? 15,000 स्क्वेअर फीटची पुण्याच्या बाहेर फॅसिलिटी आहे. व्हेरी आणि गुड. ती आय एम हॅपी टू से की ती डे 1 पासून आम्ही अशी बनवली आहे की
हायजिनिक पद्धतीने आपण बनवायला पाहिजे प्रोडक्ट्स, असं आमचा स्टार्टिंग पासून उद्देश आहे. तर म्हणून आम्ही US FDA लायसन्स आणि हो अच्छा आणि ISO 22000 सर्टिफिकेशन विच आर फॉर टुवर्ड्स हेल्थ हायजीन आणि फूड सेफ्टी, हे डे वन पासून आपण केलंय. सो दॅट पुढे जाऊन करायचं आहे कधी ना कधी. वी थॉट लेट्स डू इट अँड ऑब्विसली इट विल गिव्ह व्हेरी गुड आउटपुट ऑफ द प्रोडक्ट. सो हा सेम प्रोडक्ट जो एक्सपोर्ट होतो तो इंडिया मार्केट में पण सेमच प्रोडक्ट आम्ही विकतो. सो मेक शुअर दॅट ऑल द इनिशियल लेवलला तुम्ही एवढं खर्च करता ब्रँड उभं करायला, सो तिकडे कंप्लेंट यायला नाही पाहिजे विथ रिगार्ड्स टू द प्रोडक्ट. सो दॅट वॉज आवर थिंग थॉट प्रोसेस. येस तू असं तू मला वाटतं मूळचा तुम्ही दोघंही मूळचे नागपूरचे, नागपूरून येस पुण्यात येस आला आणि पुण्याला उद्योग करेक्ट सुरू केलात, तर बरोबर. पुणे का निवडलं असं मला म्हणायचंय. सो माझ बेसिकली दोघांचे आई आईज फॅमिली बोथ आर मदर्स फॅमिली इज फ्रॉम पुणे. हो सो वी हॅव ओके बीन सो बोथ वी हॅव बीन कमिंग टू पुणे फॉर आर वेकेशन, समर वेकेशन वेन वी आर इन स्कूल. आणि त्यानंतर ऑब्विसली फॉर एज्युकेशन इन महाराष्ट्र देर इज नो बेटर प्लेस दॅन पुणे. सो राईट आम्ही मी हा तुम्ही एज्युकेशन करता राईट फ्रॉम 11th 12th इकडेच आहे. तर सो आय मीन नागपूरच्या नागपूरच्या संत्र्यांवर वगैरे काही बनवायचा विचार आहे का? स्नॅक सध्या तरी नाही. सो हा दॅट्स आय मीन आय हॅव स्टेड मोर नाव इन पुणे अँड बॉम्बे दॅन इन नागपूर नाव इन माय लाईफ. सो मला वाटतं तू आत्ता सांगितलं जाईस की तुमचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे ऑनलाईन अवेलेबल आहेत, इझिली अवेलेबल आहेत, तेव्हा मला नक्की अशी खात्री वाटते की हे जे कार्यक्रम बघतील ते नक्कीच ते घेऊन त्याचं टेस्ट करतील आणि त्यांना ते नक्कीच आवडतील अशी मला खात्री आहे. पण याच्या पुढे जाऊन अजून काय, आता पुढचा जो तुझा प्लॅन आहे तो काय असेल? म्हणजे तुमच्या दोघांचा, इनफॅक्ट आज प्रणव नाही आहे येस येस पण त्या येस तुमच्या येस येस दोघांचा. सो येस सो आम्ही दुसरे अजून कॅटेगरीज मध्ये लॉन्च केलंय, जसं चिकपीस चना त्याच्या त्या कॅटेगरी मध्ये आम्ही प्रोडक्ट लॉन्च केलेत, पफ केले त्याच्यामध्ये. मग मिलेट कुकीज विथ जॅगरी हे लॉन्च करतोय आता आम्ही, विच इज बेसिकली आपण नॉर्मली रिफाईंड शुगर युज करतात कुकीज मध्ये आणि मैदा असतो, तर त्याच्यामध्ये ते रिप्लेस करून आपण मिलेट्स युज केले प्लस वी यूज जॅगरी. देन समथिंग कॉल्ड चॉको फज, म्हणजे ओके आपलं लोणावळ्यामध्ये जे फज मिळतो, सिमिलर आय वुड से नॉट सिमिलर बट कॅटेगरी सिमिलर आहे, पण त्याच्यामध्ये कम्प्लीट डेट्स आणि नट्स हे फक्त युज केले आपण, मी म्हणजे हे ऐकलं थोडे होतं, सॉरी मी असं ऐकलं होतं की तुझ्या हे तुमचे जे हे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यात म्हणजे एखाद्या म्हणजे आवळ्याहून जास्त विटॅमिन सी आहे, सफरचंदाहून हा जास्त हा सर म्हणजे हे असेल म्हणजे येस येस सो ॲज आय सेड ते मिलेट्स आपण युज करतो, त्याच्यामध्ये इनहेरेंट आयर्न कॅल्शियम ऑल प्रोटीन हे सगळे गोष्टी इनहेरेंट आहेत. सो एका पॅकेटमध्ये यू विल गेट अ लॉट ऑफ थिंग्स ॲज गुड ॲज इटिंग अ बोल ऑफ स्पिनिच, तेवढी तेवढं आयर्न प्रोटीन्स हा एक अंड्या जितका दूध दूध प्रोटीन. पिण्यापेक्षाही मला वाटतं काही थोडं सॉरी दूध दुधाच्या इक्विवेलंट हा आहे. हा 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 एक्झॅक्टली 1 कप दूध जितकं कॅल्शियम. सो यु नो दोज आय एम सेईंग वी काइंड ऑफ जे न्यूट्रिएंट प्रोफाइल कम्पेअर केली आहे दुधाच्या न्यूट्रिशन कॅल्शियम सोबत, सो दोज थिंग्स आर व्हेरी न्यूट्रिशन. ऍट द सेम टाइम तुम्हाला टेक हेल्दी टेस्टी स्नॅक पण इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग चटर मटर काहीतरी, त्याच्यापेक्षा तुम्हाला पोट पण भरतं आणि तुम्हाला एक चांगलं टेस्ट पण मिळतं अँड ऍट अ अफोर्डेबल रेट. मला वाटतं फक्त मुलांकरता पण चांगलं आहे, लहान मुलांकरता. हो हो ऍब्सोल्युटली लाईक राईट फ्रॉम एज 2 इयर्स ऑनवर्ड्स द किड्स कॅन हॅव इट, त्यानंतर लोकांना आवडतं. आम्ही इनफॅक्ट टार्गेटिंग पण तसं केलंय की आम्ही स्कूल्स कॉलेजेस किंवा अम्युजमेंट पार्क असतात किंवा किड्स प्ले एरिया असतात तिकडे प्रोडक्ट्स ठेवतो आणि तिथे अत्यंत चांगला सेल होतो. आणखी पेरेंट्सलाही आवडतं की त्यांचे छोटे मुलं चांगलं खावं, आणखी त्याच्यावर पण आजकाल भार चाललाय की कुरकुरे लेस सोडून काहीतरी आपण हेल्दी स्नॅक देतोय मुलाला त्यांना आवडतं. सो आणि तिकडे बिंग अवेलेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो ते पण आम्ही टॅप केले इंडस्ट्री अँड दॅट इज हेल्पिंग अस इन्क्रीज आर रेव्हेन्यू. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि येस याचं जे सगळं जे तुम्ही बघताय सध्या त्याचं पूर्ण भारतातलं आणि भारताबाहेरचं,
हे पुण्याहूनच तुम्ही किती लोकांच्या सहाय्याने सर्व तुमचा हा कारभार सध्या चालू आहे? आम्ही बेसिकली जे ऑन रोल आपण बोलू शकतो, जो पूर्ण बॅक एंड टीम आणि फ्रंट एंड टीम जे आहे ते अबाउट 17 लोक आहोत आम्ही. आणि देन वी हॅव ऍडिशनल 20 कॅज्युअल लेबर्स, जे लेबर आपण एम्प्लॉय केले अराउंड 20. आणि वन मोर थिंग विच आय लाईक टू से इज की जो इम्पॅक्ट मला दिसतोय लोकांवर, म्हणजे आय एम नॉट सेईंग इट बिकॉज इट्स माय ओन कंपनी, बट हॅव्हिंग सीन द काइंड ऑफ ग्रोथ दीज पीपल हॅव सीन इन द पास्ट 3 to 4 इयर्स, मला पण आम्हाला पण बघून इतकं चांगलं वाटतं की कोणी कोणी फोन घेतला, कोणी बाईक घेतली, कोणी गाडी घेतली. सो बिकॉज वी एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, आणि एस्पेशली आमच्या फॅक्टरीमध्ये 95% आर विमेन ओ फोर्स. या व्हेरी गुड. हा, सो ते अत्यंत, आणि दिस इज ऑल रुरल, पुण्याच्या बाहेर रुरल मध्ये येतं. सो तिकडचे लोकांना मदत होते त्यांना फॉर मिळालेली आहे एदर जॉब. इन्कम जनरेशन. एक्झॅक्टली. व्हेरी गुड व्हेरी सो गुड. सो दॅट ऑल्सो इज समथिंग विच ऑब्विसली इज द डिफरंट पार्ट ऑफ द बिझनेस. ते बघून वेगळी खुशी होते, आणि समोर बिझनेस वाढताना आणि रेव्हेन्यू सेल्स वाढताना आणि प्रोडक्ट आपल्याकडे सही जातं, दॅट इज अ डिफरंट जॉय. सो इट इज अ व्हेरी गुड जर्नी. ऑब्विसली दीज आर द गुड पार्ट विच आय एम टेलिंग यू, बट रोज काही ना काही चॅलेंजेस चॅलेंजेस आहेत. असतात. आणि मी मला हे हायलाईट करायचं, कारण की आजकाल इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर ओनली गुड थिंग अबाउट स्टार्टअप्स बोलतात यस की या असं केलं तसं केलं, पण रोज काही ना काही चॅलेंजेस असतात. आणि पण त्याच्यामध्ये यू फील की अरे काय होणार आता, पण अल्टिमेटली ऑन्टरप्रनर असा असायला पाहिजे की ते यू राईज फ्रॉम इट, यू नीड टू बी व्हेरी मेंटली स्ट्रॉंग टू टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आता दिवाळी झाली, आम्ही आम्ही लिटरली म्हणजे ऑब्विसली लोड जास्ती वाढतोच, स्वतः आम्ही फ्लोअरवर जाऊन प्रणव मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मशीन चालवत होता, मी बॉक्सेस पॅक करून लोड करत होतो ट्रकमध्ये वगैरे, तिकडनं मटेरियल आणायचं, कुठं ना कुठे काही ना काही चालू असतं. गिफ्ट बॉक्सेस आम्ही बनवले होते, तर त्याचे बनवत बसायचो आम्ही रात्री 12 12 पर्यंत. सो दीज आर सम थिंग्स विच तुम्ही मालक आहात असं काही काही नसतं. यू आर ॲज गुड ॲज द कंपनी, सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही करत राहा, आणि चॅलेंजेस येत राहतील, बट यू हॅव टू फेस देम. आणि असतात, आणि विड्यासारखे असतात, म्हणजे लिटरली रात्री झोप येत नाही, या असतातच. दॅट इज द रियालिटी ऑफ द स्टार्टअप, दॅट यु नो देर इज अ लॉट ऑफ थिंग्स विच कॅन गो रॉंग. अगदी बरोबर तू सांगितलेलं आहे. स्टार्टअप, एंटरप्रेन्योरशिप, उद्योजक, उद्योजकता याबद्दलचे तुझे विचार खरंच नवीन तरुणांना आणि ज्यांना बनायचं आहे तर उद्योजक वगैरे त्यांना नक्कीच उपयोगी पडतील. आणि तुम्ही दोघंही मला वाटतं की तुम्ही पहिल्या पिढीतले उद्योजक आहात आणि उद्योजकतेत येऊन तुम्ही दोघं यशस्वी झालात. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही पहिल्या येस पिढीतले येस येस तर येस तुम्ही यशस्वी झाला आहात. आणि मला तरी आय सी अ व्हेरी ब्राईट फ्युचर अहेड ऑफ यू. आय विश ऑल द बेस्ट टू यू अँड आय एम शुअर दॅट तुमचे द हेल्दी बेंच इन ट्रू सेन्स विल बी अ हेल्दी इंडस्ट्री, अ हेल्दी एंटरप्राईज. हा असा एक हेल्दी उद्योग राहील. तू आज इथे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास त्या नक्कीच उपयुक्त आणि मनोरंजक होत्या. पुन्हा आपण जरूर भेटू आणि मला वाटतं तुझी पुढची अशी प्रगती जी आहे ती पाहत राहू. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. सो मच फॉर हॅविंग मी सर. या मजा आली तुम जरूर. इट वॉज गुड टाइम टॉकिंग टू यू. या मंडळी, तुम्हाला नक्कीच हा कार्यक्रम माझा बऱ्याच गॅप नंतर झालेला आवडला असेल. नक्कीच मनोरंजक वाटला असेल. तेव्हा नक्कीच आवडला असेल तर माझ्या या उद्योजकता, उद्योग आणि स्टार्टअप किंवा एंटरप्रेनरशिप, एंटरप्राइज अँड स्टार्टअप या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपण लवकरच पुन्हा एका नवीन भागात भेटू. आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला या पुढील भागही तुम्हाला आवडत जातील.
चिप्स और वो भी हेल्दी। क्यों, चौक गए ना? जी हाँ, ये है अपने पुणे का पहला हेल्दी स्नैक ब्रांड जो अभी पूरे इंडिया में फेमस है एंड शार्क टैंक में भी फीचर हो चुका है। ये स्नैक्स टेस्टी होने के साथ साथ हेल्दी भी है और इनका प्राइस सिर्फ ₹40। ये चिप्स जवार, रागी, किनोआ जैसे मिलेट से बनते हैं और ये स्नैक्स 100% बेक्ड होकर प्रोटीन रिच विद जीरो कोलेस्ट्रॉल। इनकी मैन्युफैक्चरिंग यूनिट बहुत ही क्लीन एंड हाइजीनिक होकर यहाँ 40 से भी ज्यादा क्वालिटी चेक्स होते हैं। इनका सारा वर्किंग स्टाफ फीमेल है एंड यहाँ वुमेन एम्पावरमेंट को बहुत सपोर्ट किया जाता है। तो फिर पुणे कर्स द हेल्दी बिंज मेड इन पुणे ब्रांड को सपोर्ट करो एंड डू ऑर्डर फ्रॉम अमेजोन, बिग बास्केट एंड लीडिंग स्टोर्स इन पुणे।